कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते केदारनाथ ज्योतिबा हे आपल्या दैवताचं. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी लाखो लोक आहेत की त्यांचं कुलदैवत श्री ज्योतिबा दैवत आहे. वर्षातून एकदा तरी केदारनाथ ज्योतिबांच्या पायाशी नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी भक्त जातात. तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण या दैवताला ज्योतिबा दैवत असं का म्हणतात आणि मैनागिरी डोंगरावरती गेल्यानंतर आपल्या ज्योतिबा देवाच्या आपण पाया पडल्यानंतर केदारनाथांच्या आपली जी पावले ते आपोआप साफेवनात असणारं मूळ माया यमाई देवीच्या दर्शनासाठी वळतात आणि याच मंदिराच्या पाठीमागं सात दगडे असतात. बघा एकावर एक उतरण त्याला म्हणतो आपण. या सात दगडाच्या उतरंडी कार रचल्या जातात. देवीला पीठ मीठ कार्पण केलं जातं. या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जीवनाची सुरुवात ही कुलदैवतापासून असते. बघा जीवन जर सुखमय करायचं असेल कुलदैवताला जावंच लागतं. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल. तर बांधवांनो, केदारनाथ ज्योतिबा हे जे दैवत आहे ना, अखंड सृष्टी ज्यांनी निर्माण केली, ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र आली. बघा एवढंच नाही तर जमदग्न ऋषी महादेवांचा अवतार, या जमदग्न ऋषींचा क्रोध आणि हजारो कोटी सूर्याचं तेज या सगळं एकत्र येऊन केदारनाथ ज्योतिबा हे दैवत प्रकट झाले. बघा म्हणून बांधवांनी विचार करा की एक सूर्य अखंड या सृष्टीला तेज देतोय, प्रकाश देतोय, म्हणून आपलं जे दैवत आहे केदारनाथ ज्योतिबा, हजारो कोटी सूर्याचं तेज या ठिकाणी श्री ज्योतिबा दैवत, हे ज्योतिबा नावाचं रहस्य, हजारो कोटी सूर्याचं तेज या ठिकाणी. तर बांधवांनो पुढे पाहूया की ज्योतिबाच्या डोंगरावर आल्यानंतर या कुलदैवता इतकंच महत्व या ठिकाणी येणारा भक्त बघा चाफेवनात असणाऱ्या मूळ माया यमाई देवीला देतो. बघा तर बांधवांनो या ठिकाणी माता यमाई देवीचा इतिहास आपला पाहावा लागल आणि कृतयुगामधला पाहावा लागल. बघा कृतयुगामध्ये जी रेणुका माता तीच जमदग्नींची रेणुका. बघा हीच रेणुका माता या कलयुगामध्ये म्हणजेच प्रकट झाली कलयुगामध्ये यमाई म्हणून. पुढे केदारनाथ भूतलावर प्रकट झाल्यानंतर मूळ मायेनं केदारनाथांच्याकडे मागणं केलं की देवा तुम्ही मला कृतयुगामध्ये वचन दिलं होतं की जमदग्नी व तुझं मिलन करील, त्याप्रमाणे तुम्ही आमचं मिलन करा आता. देवा वचन पाळा. आणि त्यानंतर बघा केदारनाथांनी सांगितलं की मी दक्षिण विजयासाठी ज्यावेळेला मी संपन्न होईल त्यावेळी मी तुमचं मिलन करील. पुढे केदारनाथांनी दक्षिणेमध्ये सर्व राक्षसांचा नायनाट केला, नाश केला. बघा प्रकट होऊन आणि महालक्ष्मीची कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी म्हणून स्थापना केली देवाने. त्या ठिकाणी राज्याभिषेक केला व केदारनाथ परत हिमालयामध्ये निघाले. त्याच वेळी महालक्ष्मीने त्यांना सांगितलं देवा तुम्ही परत हिमालयामध्ये चाललाय आणि जायचंच असेल तर तुम्ही मला गादीवर का बसवलं देवा. नंतर महालक्ष्मीनं केदारनाथाला विनंती केली की देवा या मैनागिरी पर्वतावरती दखनचा राजा म्हणून तुम्ही ठाण मांडा. आणि देवाने तसंच केलं. बघा दखनचा राजा म्हणून त्या ठिकाणी ठाण मांडलं आणि राज्याभिषेक केला त्या ठिकाणी त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी केदारनाथ त्या ठिकाणी थांबले. आणि बांधवांनो त्यावेळी बघा ज्या राक्षस पत्न्या आहेत, देवांनी ज्या महाभयंकर असं राक्षसांना मारलं त्या राक्षस पत्न्या त्या ठिकाणी देवांना म्हणू लागल्या देवा आम्हाला मुक्त करा आता. आणि त्यावेळेला देव म्हणाले तुम्हाला मी मुक्ती देतो. आणि बांधवांनो त्या मुक्तीसाठी आणि मूळ माई यमाई व जमदग्न ऋषी यांच्या मिलनासाठी केदारनाथ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी यमाई मंदिराकडे जातात. आणि त्याच वेळी केदारनाथांनी सांगितलं की माता मी तुला दिलेलं वचन पाळतोय, आता पूर्ण करणार आहे ते चैत्र पौर्णिमेला. बघा आणि त्यावेळी चैत्र पौर्णिमेला बघा मूळ माया यमाई मंदिराकडे केदारनाथ जातात आणि त्यांच्या शरीरामध्ये असलेला जमदग्नी वेगळा करतात. कारण जमदग्नींचा जो क्रोध आहे बांधवांनो तो केदारनाथांच्या शरीरामध्ये, केदारनाथांच्याकडे जे असणारी जी कट्यार आहे त्याच्यामध्ये तो क्रोध आहे. आणि म्हणूनच बघा यमाई मंदिरासमोर चैत्र पौर्णिमेला नाथांच्याकडे असणारी जी कट्यार आणि मूळ माया यांचा विवाह त्या ठिकाणी लावला जातो. बघा चैत्र पौर्णिमेला हा सोहळा पार पडतो प्रत्येक, याचं रहस्य आहे बांधवांनो. इथे एक लोकांच्या मनामध्ये शंका येते की ज्योतिबा आणि यमाईचं लग्न लागतं. बांधवांनो तसं नाही, हे या ठिकाणी सत्य आहे. मूळ माया यमाई आणि जमदग्न ऋषींचं लग्न लागतं कारण आपल्या दैवत जे आहे ज्योतिबा यांनी वचन दिलं होतं की तुमचं मी मिलन करील. ते देवानं खरं करून दाखवलं आणि ते दरवर्षी त्या ठिकाणी हे केलं जातं. आणि बांधवांनो
नवदापत्य म्हणून आल्यानंतर महिनागिरी पर्वतावरती चाफे वनात ज्याचं ज्याचं कुलदैवत आहे नवदापत्य म्हणजे विवाह झाल्यानंतर जोडपी त्या ठिकाणी येतात बघा यमाई मातीला आणि मीठ पीठ त्या ठिकाणी वाहतात. त्याचं रहस्य बांधवांनो जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण मीठ पीठ वाहतो परंतु का वाहतो याची माहिती आपल्याला पाहिजे. त्यासाठी बांधवांनो जगाचा प्रपंच चालवणारी अखंड सृष्टीचा प्रपंच चालवणारी मूळ माया आणि याच मूळ मायेनं 18 प्रकारची कडधान्याची निर्मिती केली अन्नधान्य निर्मिती केली. हे जे काम आहे ते मूळ मायेकडं असतं. म्हणून बांधवांना अधिमाया शक्ती मूळ माया ही या मूळ मायाने अखंड सृष्टीसाठी हे अन्नधान्य निर्माण केलंय म्हणून आज आपण खातोय याचा विचार करा. आणि याच नात्याने भक्त मूळ मायाला साकडं घालतात की आमच्या संसारामध्ये हे सगळं आम्हाला काही कमी पडू नको देऊ देवी. याच 18 प्रकारच्या धान्याचं प्रतीक म्हणून मीठ आणि पीठ देवीला अर्पण करतात. आमचा प्रपंच सुखाचा होऊ दे साकडं त्या ठिकाणी घातलं जातं. ठिकाणी जी नवदापत्य या ठिकाणी आल्यानंतर जो कुलविधी केला जातो आईचं दर्शन घेतलं जातं मीठ पीठ वाहतात. जीवनाची ही जी नौका आहे संसार रूपी या भवसागरातून पार व्हावी म्हणून देवीचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतला जातो. त्या ठिकाणी जो विधी करतात म्हणजेच यमाई मंदिराच्या पाठीमाग 7 दगडाच्या उतरंडी लावतात बघा आपण पहा त्या ठिकाणी गेल्यानंतर याचं रहस्य. म्हणून बांधवांनो सप्तपदी म्हणून आपण जो प्रवेश केला जातो बघा लग्नानंतर आपण सप्तपदी करतो का ना लग्नाच्या वेळेस जो विधी अग्नीला साक्ष ठेवून आपण वचन त्या ठिकाणी देतो की आम्ही एक जन्म काय 7 जन्म सुखाने एकत्रित राहू याला आपण सप्तपदी म्हणतो. म्हणूनच बांधवाने या ठिकाणी प्रपंच व्यवस्थित चालावा म्हणून देवीला साकडं घालून त्या ठिकाणी नवविवाहित जी जोडपं आहे ते 7 दगडाच्या उतरंडीवर असतात बघा त्याचं रहस्य. तर दुसरं म्हणजे बांधवांनो मंदिराच्या वरती अनेक शिल्प आहेत बघा या माझ्या मंदिराच्या प्रत्येक शिल्प हे आपल्याला काहीतरी जीवनामध्ये शिकून जातं बघा. तर बांधवांनो यमाई मंदिराच्या पाठीमाग असे शिल्प आहेत बघा. एक त्यातलं एक शिल्प उदाहरण म्हणून सांगतो. एक मुलगी आहे त्या हातामध्ये घेतलाय भावाचा म्हणजे आणि त्या ठिकाणी पायातले किडे काढते बघा. तर बांधवांनो हे जे शिल्प आहे आपल्याला शिकून जातं की बहीण भावाचं नातं कसं असावं हे बांधवांना या शिल्पातून आपण घ्यायचं कसं नातं असावं. तर बांधवांना अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतात की हे जे शिल्प आहे ती यमाई म्हणजे बहीण आणि भाऊ म्हणजे केदारनाथ ज्योतिबा. बहीण भावाच्या पायातलं किड काढते असं दाखवतात बा काही लोक म्हणतात. परंतु बांधवांना हे सगळं चुकीचं आहे. यमाई माता आणि केदारनाथ म्हणजे आई मुलाचं हे नातं आहे बांधवांना. बांधवांना या ठिकाणचं जे शिल्प आहे ते बहीण आणि भावाचं नातं असावं कसं यासाठी शिल्प आहेत. बांधवांनो हे हजारो वर्षाचा इतिहास आहे. हजारो वर्षाच्या पाठीमाग जर आपण गेलो तर मातृसत्ता होती बघा आणि नंतर मातृसत्तेनंतर राजा पद्धती नंतर आली बघा. त्यावेळेचा हा सगळा इतिहास या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. तर बांधव जीवनाची सुरुवात करताना कुठल्याही कामाची हे कुलदैवत महत्वाचं आहे बघा. कुलदैवत ही पायरी अध्यात्माचीच पायरी आहे. सुंदर अशी ही माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव अभिमानानं आम्हाला शेअर करा. आम्हाला कमेंट म्हणून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी आम्हाला कमेंट नक्की द्या बघा. केदारनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट आम्हाला द्या. जय हिंद जय भारत.